गाऊ ना को रे गाऊ मट नांदाया बड़ एक ग साजने ग मट नांदाया बड़ एक यांचं हे शेत आहे. हे सगळं जे शेत दिसतंय आणि हे काम करतायत ना, तर हे या आजींचं शेत आहे. मी हे बोलण्याचा फायदा झाला. आजींनी त्यांच्या कामगारांना थोडा वेळ तिथेच दिला प्रॅक्टिससाठी आणि माझ्या कोरेगाववरचं गाणं मला तिथेच शेतात काही वेळात ऐकायला मिळालं. वरल्या सिद्ध मारवती गावा खालून जाती नाही ग साधने गावा खालून जाती नाही गाऊ ग कोरे गाऊ हाय एवढीशी ममाई ग साधने गाय एवढीशी ममाई मारवतीच्या ग द्यावळा मधी जळ तुपाची समाई ग साधने ग जळ तुपाची समाई आता आपण हे जे गाणं ऐकलं ना हे ह्या गावगीत म्हणू शकतो आपण. हे गावाचं गाणं होतं आणि त्याच्यामध्ये सगळं आलंय. म्हणजे ह्या गावाला त्यांनी एक छोटी मुंबई म्हटलं बरोबर ना. छोटी मुंबई आहे हे एक गाव. मारुतीचं मंदिर आहे आणि त्या खरंच त्या मंदिराच्या समोर एक चाफ्याचं खूप मोठं झाड आहे. त्या चाफ्याच्या समोर दिंडी कमानी पण आहे. हा तर त्या चाफ्याच्या इथे ते मंदिर आहे ते सगळं वर्णन आलंय. मारुती मंदिरासमोर मोटार थांबते असं अगदी किती छान चालीमध्ये त्यांनी अख्खं गाव गावच दाखवलंय त्या चालीमधनं त्या गाण्यामधनं. इतकं सुंदर मी हे पहिल्यांदा माझ्याच गावाचं वर्णन गाण्यात ना ऐकतोय. याच्या सारखा आनंद दुसरा नाही. अजून एक काहीतरी ओळ म्हणाली ती काय ओळ होती. हा अजून याच्यामध्ये असं म्हटलंय की हे गाव जे आहे ना कोरेगाव गाव ते नांदण्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे स्वतःच्या अनुभवावरनं त्यांनी असं गाणं रचलंय इतर नवीन मुलींसाठी पण की आमचं गाव हे नांदण्यासाठी समाधानाचं आणि चांगलंय कुणीही मुली द्या. काम करता करता आपली कला आपला छंद जोपासणाऱ्या बायकांचा रोजंदारीच्या दिवसातला मी अजून वेळ नाही घेतला. हे गाणं ही आठवण माझ्या स्पेशल फोल्डरमध्ये कायमस्वरूपी राहील आणि आपल्या छंदाचा कलेचा जगण्यासाठी उपयोग करणाऱ्या लक्ष्मण भाऊंकडे मी गेलो. ते रानात कधी कधी बासरी वाजवत बसतात असं मला कळालं होतं. माझं लक की लांबूनच ते बासरी वाजवताना दिसले. त्यांना डिस्टर्ब न करण्याचा प्रयत्न करत मी बाजूला जाऊन ती डीप धून ऐकत उभा राहिलो. मी ऐकून होतो की तुम्ही वाद्य वाजवता. कधीच पाहिलं नव्हतं. लहानपणापासून येतोय किंवा भेटतोय पण असं प्रत्यक्ष कधी ऐकण्याचा योग नव्हता आला. बरोबर. आत्ता तो आला. कधी शिकलाय हे आणि काय काय वाजवता? आता सगळं वाजवतो. लग्न पुढे काय कार्यक्रम असतील ते करतो. आत्ता ते तुमचं भूभू पण इकडे बसलं होतं तर तेही शांत बसलं होतं तुमच्या पाशी. ते ऐकायलाच बसवतो. बसलो हो ते बसतो असं ऐकलं. आणि गुरं गुरं चालतात. काय काय वाजवतं त्याच्यावर असं काही ठराविक गाणं असतं किंवा गवळण वाजवली मी. गवळण ही गवळण होत. आणि अजून काय वाजवू शकता? सगळं वाजवू. गाणी
हिंदी गाणी मराठी गाणी आणि याच्यावरच सगळं जीवन आतापर्यंत चाललं. कदर लग्न वगैरे असं करतापर म्हणजे सगळं याच्यावरच केलं. याच्यावर मंदिर सुद्धा याच्यावरच केलं. म्हणजे हे नुसतं छंद तर आहेच पण ह्या छंदाला व्यावसायिक रूप पण दिलं. म्हणजे कुठे एखादा कार्यक्रम असेल, एखादं लग्न असेल, तर हे वाद्य त्यांना इतकं उपयोगी पडलंय की त्यांचं म्हणणं आहे की आज त्याच्यावर त्यांनी घर बांधलंय, दारासमोर दत्ताचं मंदिर उभं केलंय. बरोबर ना? सदर लग्न केली, आई वडील एवढी 10-15 माणसं सांभाळल्या, शिक्षण वगैरे पोरांचं लग्न सगळं. मग याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? एवढा कलेचा फायदा झाला. कलेचा फायदा नाही खरंय ना? म्हणजे शिक्षण नाही ना काही, शिक्षण काही अजिबात नाही. दुसरी नापास आहे. दुसरी नापास? अरे दिल्लीपर्यंत गेलो वाजवायला. हो का? हा. कुठे वाजवलं होतं दिल्लीला? काय म्हणजे कार्यक्रम? काय कार्यक्रम असतं त्यांचा देवाचा कार्यक्रम होता दिल्लीमध्ये. हा, राजस्थानला पण. हो का? हे लोणावळीचे ते नाही का येवन काय ती चिक्कीवाली नाही का? हा हा चिक्कीवाले. हा, लोणावळ्याचे येवन चिक्की. हा हा हा. त्यांचा कार्यक्रम होता राजस्थानला, तिकडं तिकडं पण गेलो होतो. 5 वर्ष जात होतो. हो, कार्यक्रम काय होता? देवाचा कार्यक्रम होता. त्यांनी देवाचा. मग तुम्ही काय वाजवायचे तर? मग ते देवाची मिरवणूक वाजवायची, देवापुढे वाजवायची, आरती वगैरे. अच्छा. अरे वा, आपच होता आमचा ग्रुपच होता. ग्रुपच होता. मग आता तो ग्रुप आहे का? आहे ना. आहे. मग ते लोक कुठे अजून कुठे जातं तुम्ही वाजवायला किंवा असं कार्यक्रम करायला? कार्यक्रमला जातो ना. मग आपल्या गावातलेच आहेत इतर बाहेरचे? बाहेरचे वगैरे. एवढ्या वर्षात म्हणजे ह्या विषयावरती कधी बोललो नव्हतं. आता पहिल्यांदा बोललं झालं. आता काय वाजून दाखव? आता आपण वाजव. हां, विठ्ठल नामाची शाळा भरली. वा वा वा, चालेल. गावातलंच आहे. आपण नातेवाईक आहे. नाही पाहिलं. पाण्याबद्दल काय माहिती आहे? आपसाबद्दल? हा खूप जुना आपसा आहे, खूप जुना. आणि पहिल्यापासून इथंच आहे आणि अख्खं गाव इथनं पाणी भरून घेऊन जातं घरी, माहिती आहे ना. अजून पण आपल्या इथे घरात कोणाकडे नळ नाही आहे. येतो ना. येऊ का? बरं आहे का? बरं आहे. तुमचं? बरं आहे. काय चाललंय शेतात? काय आता बटाटे आहेत, कांदा थोडस लावलं, थोडं लसूण लावलं, शेवण टाकलं. बस ए ये बाळा. ये की ग एवढे पुरी? एवढे पुरी ह्या दोन आहे. हा, एक कच्च्या. अच्छा. आणखी लालूची. हा. बाळू खालचं. हा. आणि हनू. अच्छा. काय दिवसभर एकत्र खेळतात काय? हा हा, हो सारखं एक दिवस आहे काढा. बरं वाटलं, जरा चहा प्यावासच वाटत होता. आहे ना, तेवढ्यात तुम्ही म्हणाल चहा. घरातले सगळे ठीक आहेत ना? सगळे बऱ्यापैकी थकल्यामुळे मग जरा कंटाळा केला. पण बाबांचा हरिपाठ कानावर आल्यावर आठवलं की लहानपणाची गॅंग भेटणार आहे. आमच्या वयामध्ये तफावत असली तरी मोस्ट ऑफ द बालपण याच जोडीदारांसोबत घालवलं होत. कसं काय आलं? आलो आता. म्हटलं बरेच वर्ष आलेलं नाही. बाकी मस्त छान चाललंय. तुमचं कसं चाललंय?
काम वगैरे कसं चाललंय? कसं रे काम? कामाला जाय, दुसरं काय? आता जातोय. आणि शेती वगैरे चालू आहे? चालू आहे. शेती पण करताय? बऱ्याच दिवसांनी भेटली. बऱ्याच, आता काय बऱ्याच वर्षांनी? आपण तर किती वर्षांनी भेटतो? लय वर्ष. कधी अजून दोघे जण नाही आले. कोण कोण? दोन रमेश. दोन रमेश. रमेश अशोक कोळेकर. हा अशोक. अशोक अरे अशोक आहे का इकडे गावात? हो का. मी लहानपणी खूप यायचो, म्हणजे पूर्ण सुट्टी राहायचो इकडे, तेव्हा खूप मजा करायचो. आपण सुपतीवर जायचो करवंद काढायला, जांभळ जांभळ बोर बोर छोटी छोटी बोर आहे ना. आता आहेत का? आहेत बोर. मजा यायची ना लहानपणी. आता काय सगळे आपापल्या कामात बिझी. हा, काम केल्याशिवाय काय नाही. आधी वेळच वेळ होता. वेळ होता, काम नव्हतं, मोबाईल नव्हते. मोबाईल नव्हते, खेळायला गेलं तर कोणी फोन. रोड नव्हते, मेन डांबरी नव्हते. रोड काहीच नव्हते. आता रोड चांगला झाला गावात यायला. नाहीतर आधी काहीच विशेष रोड नव्हते. मी मला आठवते फाट्यावर चालत पाच वाजले काय खाली यायचं, बे वाटायचं दोन वाजले तरी. रात्री सेकंड होऊन सुटलो 12 वाजता. फाट्यावर कोणीच नाही. ओरडले म्हणजे काय? काय झालं? दुसरे सकाळचे मेलेवाली लोक तिथं बसली होती. तिथं काही कोणी रात्रीचं नव्हतंच. ते आवाज दिला असेल. काय नाही, ती बकरी ओरडली. अच्छा, वाईट आवाज आले. अजून कोणाला असे अनुभव आले का? मी आता कामावर होतो. लांड काढून पाच लांड काढून कुठे? गाडी घेऊन जाऊ. पाच लांड गे. किती वाजता? रात्री 9 वाजता. गाडीवर होतच कायकल नाही. काय नाही, डबा होता. आता डबा वाजला ते पळ सुटते. डबा वाजला म्हणजे खूप छान झालंय गाव. आधीच्या जुन्या छोट्या मंदिराची आठवण झाली. ते बदलून आता नवीन बांधले गेले त्याच जागी. त्यावेळेस माणसं होती, त्यावेळेस त्या मंदिरात जागा नव्हती. मग आता कमी माणसं. आता कमी आहे, त्यात कोणाला वेळ नाही. महिनाभर जागा ना शिवाजी एवढी पोर रात्रभर दिंगा रात्रभर मारा. लाईट जोडून आणायचं, वायर टाकून. लाईट नव्हती. आता कोण झोपत नाही. एवढा जागा व्हायची जो शेवटला येईन त्याला जागाच नाही भेटायची. बाहेर बलच कोणाचं राहत नव्हतं. बल कोणाच राहत नव्हतं राहत नव्हतं कोणाचं बाहेर. लाईट बंद केली ना लाईट. हाराची चमकी आहे ना बोर्डात खोचायचं. मग करंट द्यायचो आम्ही वायर. तिथं लाकडाची पेटी होती आणि वायर वर जॉईंट धरायचा. काय ते पेटी उभं राहून आणि त्याला टेस्टर लावला ना की लागायचा. असे कलाकार, असे कलाकार पाहिजे ना गावात. नाही तर काय मजा. पिक्चर लावायचे पहिले मंदिरामध्ये टीव्ही वरती. लाईट नव्हती. पडदा पडदा टाकला ना. पडदा लावून वगैरे शिडी. हा, गाव खूप बदललंय. म्हणजे जसं माझं लहानपणी होतं तसं नाही राहिलं. खूप चेंजेस झाले. तू आता बऱ्याच दिवसातून आल्यामुळे तुला तसं नाही. तसंही असेल पण खरं आपण भेटायला पाहिजे. तू वेळ म्हणजे वेळ काढून भेटत नाही. तू येत नाही. मित्रांची तक्रार जायज होती. खरंच भेटलं पाहिजे. नाही सर, तेच ना. सगळ्या माणसं ही अशी समोर असतात आणि अशी निघून जातात. आपल्यापेक्षा जास्त आयुष्य असलेल्या वास्तूही लास्ट टाइम दिसल्या होत्या तशा राहत नाही. त्या चिंचा, ती बोर, एकच सायकल 6 जणांनी आळीपाळीने शिकणं, पडल्याशिवाय ढोपरं फुटल्याशिवाय चालवायला शिकत नाही कुणी हा कानमंत्र फॉलो करून कधी कधी हलकेच पडून हलकीच जखम ओढवून घ्यायचा हलकाच प्रयत्न करणं.
मोदळा बांधून पण विहिरीत भीतभीत उतरणं, दप्तर दुपारच्या सुट्टी आधीच खिडकी बाहेर फेकणं आणि शाळेतल्या मुलींविषयी न बोलता बोलणं. खरच गेले ते दिवस, राहिल्या फक्त